हॅलो, मी प्रणाली, ऑलराऊंडर प्रणाली या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आहे. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही मजेतच असा. आणि पण मी काही मजेत नाही आहे, कारण मी आहे विरारकर, विरारला राहणारी. आणि विरारकर, प्रत्येक विरारकर सध्या पाणी या समस्येमुळे खूप त्रस्त झालेलं आहे, खूप कंटाळलं आहे. आपण बघूया नेमक्या काय समस्या आहेत आणि काय प्रॉब्लेम आहे विरारमधल्या नागरिकांची. आजचा विषय खूपच महत्त्वाचा आहे, खास करून वसई विरारकरांसाठी. सध्या पाणी टंचाईने वसई विरारकर खूपच त्रस्त झाला आहे. जवळजवळ एक महिना होऊन गेला आहे पाणी खूपच कमी, म्हणजे 4 दिवसांनी एकदा येत आहे. उन्हाळ्यामुळे तर बोरिंग पण आटलं आहे, त्यामुळे कल्पना करू शकता तुम्ही की काय हाल होत असतील विरारकर लोकांमध्ये. आणि म्हणूनच जनतेने विरोध म्हणून थेट महानगरपालिकेत मोर्चा काढला आहे. बघू शकता तुम्ही मोर्चात लोकांची तुफान गर्दी आहे. स्त्रियांपुरुषांपर्यंत सर्व लोकांनी उपस्थिती दाखवलेली आहे. लोक बघा कशी बायका तर कलिकामी मडकी घेऊन मोर्चामध्ये हजर झालेली आहे. ही वादा हा मोर्चा जो आहे तो महानगरपालिकेकडे जात आहे. नगरपालिकेचा उद्धार केला जातो आहे. दर वर्षाला पाणीपट्टी भरली जाऊनसुद्धा जर पाण्याची अशी गैरसोय असेल तर कोण गप्प बसणार? घरपट्टी पाणीपट्टी व्यतिरिक्त अतिरिक्त पैसे देऊन टँकर मागवून पाणी पुरवठा केला जातो आहे प्रत्येक ठिकाणी. वसई विहारमध्ये प्रत्येक ठिकाणी अशी अवस्था आहे, अशी खराब अवस्था आहे. हल्लीच्या दिवसात तर फारच चाललं आहे हे सर्व, म्हणून हा मोर्चा आहे. अशा प्रकारे सकाळी 11 वाजता चालू झालेला मोर्चा 3 वाजेपर्यंत, दुपारी 3 वाजेपर्यंत चालू होता, जो आरजेकडून थेट महानगरपालिकेपर्यंत होता. आता बघू आता यापुढे महानगरपालिका काय ॲक्शन. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा, आणि जर काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.